जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळ जाहीर करा, सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळ जाहीर करा या मागणीचे निवेदन नवापूर तहसीलदार महेश पवार यांना सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे देण्यात आले आहे। निवेदनात करण्यात आले आहे की नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे तसेच पाहिजे तसा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। पावसाळा सुरू होऊन 3 महिने झाले तरी सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही। पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील पाऊस सरासरी हा फक्त 30-35% इतका कमी झालेला आहे। त्यातच ऑगस्ट महिना हा पूर्णतः कोरडा गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती करपू लागलेली आहे। कोरडवाहू शेतकरी हे मोठ्या प्रमाणात असून फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असून भात, ज्वारी, मका, सोयाबीन, कपास हे पिके प्रामुख्याने घेतली जात आहे। सदर पिकाची वाढ ही ऑगस्ट महिन्याच्या पाण्यावर अवलंबून असते, परंतु पूर्ण महिना कोरड गेल्यामुळे वरील पिकाची वाढ ही झालेली नाही। काही ठिकाणी भात, मका, सोयाबीनचे कोंब फुटण्याची, पिकाची फळ धारणा सुरू झाली आणि पाऊस गायब झाल्यामुळे 90% उत्पन्नाची आशा गेली आहे। आता जरी धोधो पाऊस पडला तरी त्या पावसाच्या पिकावर काहीही फरक पडणार नाही। तसेच 20-30% बागायत क्षेत्र असून त्या शेतकऱ्याचे पिके सुद्धा वीज महावितरणाच्या गलथान कारभारामुळे भात, मका, कपास, मिरची सर्व पिके वाचवू शकले नाहीत। एका बाजूला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर त्यात अधिक भर वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज 10-10 मिनिटात बंद करणे, कमी दाबाची वीज सोडण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्याच्या विहिरीवरील बोअरवेल पंप जाळणे असे प्रकार घडत आहे, अशा अनेक मागण्या या निवेदनात नमूद केले आहे। याबाबत मीडियात सविस्तर माहिती दिली। या निवेदनावर कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड रणजित गावित, कॉम्रेड शांताबाई गावित, कॉम्रेड गोबाजी गावित, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड दिलीप गावित, कॉम्रेड निबुबाई मावची, कॉम्रेड राजा गावित, जालमसिंग गावित, कॉम्रेड सेल्य वसावे, कॉम्रेड आरटी गावित, कॉम्रेड करामसिंग गावित, शीतल गावित, गेवाबाई गावित, रंगूबाई मावची, रामदास गावित, सिंगावळवी, बंधारीबाई नाईक, देवीदास पाडवी, जेका गावित आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज माननीय तहसीलदार नवापूर यांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। नवापूरसह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कोरडवाहू शेतकरी जे आहेत त्यांचे सर्व पिके हे बर्फलेले आहेत आणि बागायत शेतकरी जे आहेत त्यांच्या 20-30% हे पिकं तप धरून आहेत। परंतु त्यांनासुद्धा एका बाजूने पावसाने दांडी मारली आणि एका बाजूने वीज वितरण कंपनीवाले 10-10 मिनिटांनी वीज कट करतात आणि कमी दाबाची वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांचे पंप हे जाळले जात आहेत, याची जबाबदारी कोण घेणार? एका बाजूला पावसाने दांडी मारली, एका बाजूने वीज वितरण कंपनी हे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। समोर MIDC चालू आहे, त्या MIDC मध्ये कंपनीवाल्यांना 24 तास पूर्ण दाब्याची वीज पुरवठा केली जाते। कंपनीमध्ये जो माल उत्पन्न होणार आहे तो या शेतकऱ्यांना आणि या देशाला पोहोचणार आहेत का शेतकरी पोहोचणार आहेत? त्यामुळे विजेमध्ये सुद्धा भेदभाव केला जातो। यामुळे आमचं म्हणणं आहे की या नवापूरसह नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण दुष्काळी जाहीर करावा। आज जरी पाऊस धोधो पडला तरी त्या पावसाचा काहीही उपयोग होणार नाही, कारण की ऑगस्ट महिन्यामध्येच या पिकांना फळदान होत असते आणि त्यावेळेसच पावसाने दांडी मारल्यामुळे सगळे पिकांची वाढ ही खुंट झालेली आहे आणि काही पिके हे करपडलेलं आहे। त्यामुळे या पावसाच्या आशेवर न राहता शासनाने पूर्णपणे दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी। तसेच जे मजूर या शेतीवर अवलंबून आहेत त्या भूमिहीन मजुराला सुद्धा आर्थिक मदत जाहीर करावी आणि या नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी वनहक्क दावेदार आहेत त्या दावेदारांची पिकांची कुठेच नोंद होत नाही। त्यामुळे 2018 आणि 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने अशी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस
आर्थिक मदत जाहीर केली होती, त्याच अनुषंगाने आदिवासी वन हक्क दावेदारांना सुद्धा आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच आदिवासी वन हक्क दावेदारांना जो 7/12 दिलेला आहे, काल माननीय आदिवासी विकास मंत्री साहेबांनी वाटप केलेलं आहे, त्या तो 7/12 एकदम चुकीचा आहे। तो 7/12 पूर्ण गावाला एकत्र दिलेला आहे आणि एकत्र गावाला दिल्या असल्यामुळे आदिवासींची ही थट्टा चष्टा करण्यात येत आहे। आमचं म्हणणं आहे आदिवासींना 7/12 हा स्वमालकीचा 7/12 देण्यात यावा, मालकी हक्क सिद्ध करणारा 7/12 देण्यात यावा, पती आणि पत्नीच्या नावाने तो देण्यात यावा, पूर्ण गावाचा देण्यात यावा नाही, ही मागणी आहे। त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये जो वीज वितरण कंपनीवाल्याने लपंडाव सुरू केलेला आहे, त्यांना ताकद देऊन आदिवासी जे शेतकरी शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची 24 तासाची वीज उपलब्ध करून देण्यात यावी, असे अनेक प्रश्न हे घेऊन आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेले। याच्यावर जर निर्णय झाला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये सत्य शतक शेतकरी सभा, सत्य शतक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला हे दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडण्यात येईल।